आरंभ प्रतिष्ठान की तरफ से आज थाने के सिविल अस्पताल में पानी और बिस्किट बांटा गया। बता दें कि इस संस्था द्वारा लॉकडाउन में लोगों के घर घर जाकर मास्क, सैनिटाइजर तथा अन्य जरूरी सामानों का भी वितरण किया गया था। अपन आणि 60 वर्षे म्हणजे सगळे ज्येष्ठ नागरिकांना आपण लसीकरण करतो आहे। लसीकरणासाठी लोक सकाळपासून येऊन उभे बसलेले असतात, बराच वेळ लागतो। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, त्यांना लस द्यायची, त्यांना अर्जाचा थांबायचा बराच वेळ जातो, बरेच लांबून लोक आलेले असतात। आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना त्यांना मग पाणी, बिस्किट वगैरे काही नाश्त्याची व्यवस्था करता येईल काही आमच्या दुकान होतं। आणि त्याच काळात आम्हाला सोनार साहेब आणि महेश कांबळे साहेब आरंभ संस्थेमार्फत भेटले आणि त्यांनी ते इच्छा प्रदर्शित केली की आम्ही बिस्किट पाणी वगैरेची लोकल माल करतो का, त्यांनी ते इथे डोनेट केलेलं आहे आणि ते सांगितलं याचा पण कॅम्प चालू असल्यामुळे आम्ही तुम्हाला ते मदत करू। आम्ही खरोखर त्याचं धन्यवाद आहे, धन्यवाद देतो। त्या आता जे लोक लाईनीत बसले असतात, पैशाचा बराच वेळ लांब आलेलं असतात, इंजेक्शन घ्यायचं असतं, यांना काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे आणि त्यांची इच्छा प्रदर्शित केली, त्यांनी आज डोनेट केलेलं आहे। एक मार्च से तीसरे चरण का कोविड लसीकरण मुहिम शुरू है, जिसमें फ्रंटलाइन वर्कर्स व वरिष्ठ नागरिकों को इसका डोज दिया जा रहा है, जिसको देखते हुए आरंभ प्रतिष्ठान के अध्यक्ष महेश कांबळे, सेक्रेटरी अश्विनी भगवाने, खजिनदार संगीता कांबळे और संस्था के ट्रस्टी संजय सोनार व सदस्य वैजंता चांदमारे की उपस्थिति में यह कार्यक्रम किया गया। अश्विनी भगवाने, सेक्रेटरी महेश कांबळे, अध्यक्ष आरंभ प्रतिष्ठान। मार्च महिन्यापासून सर्व जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये कोविड ऑक्सिजन सुरू झालेलं आहे आणि आता उन्हाला वाढलेलं आहे, ऊन वाढत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभं राहायला लागत आहे। संगणकामध्ये सर्व डाऊन असल्यामुळे नोंदणीच वेळ लागत आहे, त्यामुळे त्यांना खूप ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होत आहे। त्याचं भान राखून आम्ही आरंभ प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नागरिकांना पाणी आणि ग्लुकोज बिस्किटचे वाटप करण्यात आलं आहे। पुढे देखील आम्ही असंच चालू ठेवणार आहोत प्रत्येक जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये।